वेलकम टू एम जे शेक्स इंग्लिश अकॅडमी विद्यार्थी मित्रांनो आज आपण टी सी एसची तेहतीसावे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आहोत तर चला बघूयात या तेहतीसाव्या क्वेश्चन पेपरमध्ये टी सी एसने काय प्रश्न विचारले आहेत ते आता ती त... परीक्षा कोणती होती ती परीक्षा होती कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब म्हणजेच अराजपत्री सरळसेवा परीक्षा ही परीक्षा झाली होती आठ आठ दोन हजार बावीस आणि ह्या परीक्षेचा वेळ होता चार ते साडेपाच ठीक आहे आता इथे बघा आता हे पुस्तक जवळपास तुमच्याकडे पोहोचलेलं असेल मित्रांनो या पुस्तकावरच आपण बॅच फ्री देत आहोत आणि हे तुम्हाला येणाऱ्या अपकमिंग एक्झाममध्ये याचं खूप महत्त्व आहे ले ले ते कसं करायचं याची सर्व माहिती यामध्ये दिलेली आहे ठीक आहे आपल्याला इतर बॅचेस आहेत या या बॅचेसचा देखील तुम्ही फायदा घेऊ शकतात ही पुस्तकं आहेत आपली याचा देखील फायदा घेऊ शकतात आणि आपलं एम पी एस सीने आतापर्यंत घेतलेले म्हणजे अकरा ते दोन हजार तेवीसपर्यंत सगळे प्रश्नपत्रिकाचा संच आपण तयार करतो आहे आणि त्यात आपण देखील व्हिडिओ ॲनालिसिस देणार आहोत या पुस्तकाप्रमाणे ठीक आहे चला आता याच्यातला पहिला क्वेश्चन बघा काय पहिला क्वेश्चन सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक याच्यातला पहिला क्वेश्चन आहे बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक आता इथं बघा अ फ्यू फ्रेंड्स डॅश 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 टू हेल्प मी आता पहिली गोष्ट लक्षात घ्या अ फ्यू अ फ्यू हा नेहमी काउंटेबल काउंटेबल प्ल्युरल नाउन सोबत येतो काउंटेबल नाउन सोबत येतो लक्षात घ्या म्हणजे याच्या याच्या ये पुढे येणारा क्रियापद काय पाहिजे अनेक वचनी पाहिजे आता इथे बघा खाली चार ऑप्शन दिले आहेत हॅव ऑफर्ड आर ऑफर्ड हॅव ऑफर आता हे जे आहेत हॅव ऑफर हे येणार नाही का नाही येणार कारण हॅव नंतर विथ्री येत असतो व्हिवन येत नसतो तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे ठीक आहे हॅव ऑफर्ड आता याच्यात बघा हॅव ऑफर्ड हे याचं उत्तर येईल का अ फ्यू फ्रेंड्स हॅव ऑफर्ड टू हेल्प मी म्हणजे काही मित्रांनी मला मदत करण्याचं आश्वासन दिलं असा या वाक्याचा अर्थ आहे मग त्याच पद्धतीने येथे परफेक्ट प्रें प्रेझेंटेन्सची रचना म्हणून आय हॅ अ फ्यू फ्रेंड्स हॅव ऑफर्ड टू हेल्प मी असं त्याचं उत्तर येईल प्रश्न क्रमांक एकचं उत्तर आलं इथे एक आता इथे आर ऑफर्ड येणार नाही कारण पॅसिव्हची रचना नाही आहे लक्षात घ्या म्हणून हे येणार नाही आणि ऑफर म्हणजे काही करतात मग सामान्य अर्थाने म्हणजे सिम्पल प्रेझेंटेन्स देखील येथे येणार नाही मग येथे परफेक्ट प्रेझेंटेन्स येईल म्हणून प्रश्न क्रमांक एकचं उत्तर आलं मित्रांनो एक प्रश्न क्रमांक दोन बघा सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिव्हन वर्ड काय विचारलं आहे आपल्याला अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द तर मित्रांनो बघा काय दिला शब्द थ्राईव्ह थ्राईवचा अर्थ काय होतो थ्राईवचा अर्थ होतो डेव्हलप ग्रो किंवा सक्सीड याचा अर्थ काय होतो डेव्हलप ग्रो किंवा सक्सीड असा याचा अर्थ होतो मित्रांनो लक्षात घ्या कशाचा या थ्रायूचा म्हणजेच काय यशस्वी होणे उन्नती करणे प्रगती करणे फुलणे फळणे भरभरणे असा त्याचा अर्थ होतो कोणाचा थ्रायूचा आता याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगितला आहे तर आपण बघूयात पहिला शब्द दिला आहे फ्लरिश फ्लरिश म्हणजे काय फ्लरिशचा अर्थ होतो प्रोग्रेस करणे फ्लरिशचाही अर्थ काय होतो प्रोग्रेस म्हणजे उन्नती करणे ठीक आहे असा अर्थ होतो म्हणजेच फुलणे भरभराटणे भरभराटणे बरबरात भरभराट होणे उन्नती करणे प्रगती करणे इत्यादी शब्द आपण फ्लरिशला वापरू शकतो आता थ्रायू दुसरं दिलं आहे डिस्ट्रॉय डिस्ट्रॉय म्हणजे काय डिस्ट्रॉयचा अर्थ होतो नाश करणे टू व्हॅनिश ठार करणे टू किल तोडफोड करणे किंवा विध्वंस करणे आता याला आपण डेमॉलिश डेमॉलिश किंवा किल किंवा याला आपण व्ह व्हॅनिश म्हणजे व्हॅनिशचा अर्थ इथं गायब करणे असा नाही बर्बाद करणे असा त्याचे अर्थ देखील होतो आधी बघा थ्राईवचं हा पण येणार ये नाही अँटोनिम हा पण येणार नाही लक्षात घ्या ठीक आहे आता डिक्लाईन डिक्लाईनचा अर्थ काय होतो डिक्लाईनचा अर्थ होतो डिक्रीज म्हणजे कमी होणे रास होणे इथं काय येईल मग डिक्रीज ठीक आहे रास होणे आपण असंच म्हणतो ना डिक्ली डिक्लाईन म्हणजेच काय डिक्रीज किंवा त्याला आपण रास होणे घट होणे असं म्हणत असतो मराठीत म्हणजे आता याचा जर अँटोनिम बघितला थ्राईव्हचा तर तो डिक्लाईन येईल म्हणजे ऱ्हास होणे घट होणे अवनीती अवगती शेवट ऱ्हास असे मराठी शब्द आपण त्याला वापरत असतो हो. किंवा डिग्रेडेशन असं देखील आपण त्याला म्हणत असतो लक्षात घ्या पुढे प्रॉस्पर प्रॉस्पर म्हणजे काय भरभराट होणे टू प्रॉस्पर प्रॉस्पर म्हणजे काय टू डेव्हलप टू ग्रो टू इनक्रीज असा त्याचा अर्थ होतो मग प्रॉस्परचा अर्थ काय होतो भरभराट होणे उत्कर्ष होणे किंवा प्रगती करणे असा त्याचा अर्थ आहे याचाही अर्थ प्रोग्रेस 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 किंवा ग्रो असा याचा अर्थ होतो कोणाचा प्रॉस्परचा तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथे अँटोनिम विचारला होता कोणाचा थ्राईव्हचा मग थ्राईव्हचा अँटोनिम काय आला डिक्लाईन प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर आलं तीन क्लिअर चलो नेक्स्ट प्रश्न क्रमांक तीन बघा सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक रिकामी जागा भरा म्हणून वापरलं आहे आता इथे दिलं आहे ही इज डॅश डॅश दॅन हीज कझिन ठीक आहे काय लिहिलं आहे ही इज डॅश डॅ दॅन हीज कझिन आता इथे दॅन वापरला आहे म्हणजेच आपल्या डोक्यात लगेच यायला पाहिजे कोणती डिग्री ही कम्पॅरेटिव्ह डिग्रीचा सेन्स आहे यामध्ये काय आहे कंपॅरेटिव्ह डिग्रीचा सेन्स आहे लक्षात घ्या हा कंपॅरेटिव्ह डिग्रीचा सेन्स आहे म्हणजेच याच्यात दोन गोष्टी आहेत एक तर याच्यात ई आर असलेलं एक्झाम्पल येईल दुसरं मोर प्लस इरेग्युलर ॲडजेक्टिव्ह येईल म्हणजे हा सेन्स येईल आता बघूयात वाक्यात ऑप्शन म्हणजे चार ऑप्शनपैकी काय आहे ते बघूया ब ही इज क्लेवरर दॅन हिज कझिन आता इथं बघा क्लेवरर इथे ऑप्शन येईल ही इज क्लेवरर दॅन हिज कझिन तो त्याच्या चुलत भावापेक्षा हुशार आहे या अर्थाने क्लेवरर तिथे येणार मी काय सांगितलं होतं ई आर कारण दॅन पुढे आहे ई आर येणार किंवा मोअर प्लस इरेग्युलर वर्ब येणार आता क्लेवरर हा ऑलरेडी क्लेवरर हा ऑलरेडी काय रेग्युलर ॲडजेक्टिव्ह आहे त्याला ई आर लागला आहे मग आपण याच्या पुढे परत मोअर घेऊ शकत नाही म्हणजे मोर क्लेवरर अशी रचना येणार नाही मग याच्यात बघा ध्यान असल्यामुळे फक्त कोणतं येईल पहिलं नंबरचं ऑप्शन येईल मोर क्लेवरर दोन कम्पॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आपण सोबत वापरत नाही लागोपाठ कारण एकाचसाठी आणि पुढे क्लेवरेस्ट नाही येणार कारण इथे ध्यान आहे आणि क्लेवर नाही येणार कारण हा पॉझिटिव्ह डिग्री आहे ध्यानची डिग्री कम्पॅरेटिव्ह असते मग विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर काय आलं एक आलं ही इज क्लेवरर दॅन हीज कझिन क्लिअर चलो नेक्स्ट या गोष्टी समजून घ्या अपकमिंग एक्झाममध्ये तुम्हाला यांचा खूप फायदा होणार आहे ठीक नेक्स्ट प्रश्न क्रमांक चार बघा सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन ईडियम ईडीएम दिली आपल्याला लक्ष द्या ईडीएम काय आहे फॉल प्रे टू फॉल प्रे टू म्हणजे आपण म्हणतो ना फॉल प्रे टू म्हणजे काय त्याला आपण आपल्या भाषेत म्हणतो फॉल विक्टीम ऑफ फॉल व्हिक्टीम फॉल विक्टीम ऑफ टीम ऑफ म्हणजे एखाद्याला बळी पडणे काय म्हणतो आपण त्याला एखाद्याला बळी पडणे किंवा एखाद्या गोष्टीच्यासाठी बळी पडणे असा त्याचा अर्थ होतो फॉल प्रे टू प्रे म्हणजेच काय बळी भक्ष होणे म्हणजेच बळी जाणे पण त्याला म्हणतो फॉल व्हिक्टीम ऑफ म्हणजे एखाद्याला बळी पडणे आपण काय म्हणतो मराठी त्याला बळी पडणे ठीक आहे आता या याच्यामध्ये आपल्याला कळलं की याचं समानार्थी ऑप्शन या चार ऑप्शनमध्ये कोणते ते बघूयात पहिले नील डाऊन इन प्रेयर म्हणजे प्रेयर करताना खाली वाकणे गुडघे टेकणे ठीक आहे असा त्याचा अर्थ होतो हे येणार नाही बिकम अ व्हिक्टीम ऑफ बघा इथं आला आहे बिकम अ व्हिक्टीम ऑफ चा बळी पडणे बळी होणे किंवा पडणे असा त्याचा अर्थ आहे ठीक आहे सिंक इन सेम शर्मेने आकसणे म्हणजे त्याला आपण आकसने आकसणे घेऊ शकत आपण यानं त्याला म्हणजे शर्मेने लाजरा बुजरा होणे असा त्याचा अर्थ आहे पुढे फील इन्सल्टेड अपमानित होणे नाही म्हणजे हा पण पर्याय नाही हा पण नाही मग फॉल प्रे टू चा करेक्ट इडियमचा अर्थ काहील बिकम ए विक्टिम ऑफ फॉल व्हिक्टीम ऑफ असं आपण दिलं होतं प्रश्न क्रमांक चारचं चा उत्तर काय आलं मग प्रश्न क्रमांक चारचं चा उत्तर आलं दोन प्रश्न क्रमांक पाच बघा से सेंटेन्सेस ऑफ पॅराग्राफ आर गिवन बिलो इन जंबल ऑर्डर म्हणजे जंबलवर हा क्वेश्चन आहे लक्षात घ्या ठीक आहे जंबल आपल्याला मिनिंगफुल कोहेरंट पॅराग्राफ बनवायचा आहे A, B, C, D, या आता याच्यात ए बी सी डी या दिलं आहे आता इथे बघा दिस इज सो बिकॉज बोथ हर पॅरेंट्स आर डॉक्टर हु ऑफर फ्री सर्विसेस टू द पुअर आता सो बिकॉज हे कारण दर्शवणारं वाक्य हे वाक्याच्या सुरुवातीला येथे येणार नाही कारण पहिलं स्टेटमेंट दिल्याशिवाय बरं पहिलं स्टेटमेंट दिल्याशिवाय हे वाक्य येणार नाही सुरुवातीला ठीक आहे म्हणजे हे ओपनिंग स्टेटमेंट असू शकत नाही पुढे बघा अनन्या <coughs> इज कन्सर्न्ड अबाऊट द हेल्थ फॅसिलिटीज अवेलेबल टू द मासेस इन अवर कंट्री म्हणजे अनन्या चिंतित होती कशासाठी की या देशातील जनतेला ज्या वैद्यकीय सुविधा मिळत आहेत म्हणजे ते काय आहेत म्हणजे तिच्या तुलनेत ते बरोबर नाहीत किंवा योग्य प्रमाणात देण्यात येत नाहीत असं आहे म्हणजे बघा अनन्या हा काय आहे इथे नाव नाला आपण समजूया म्हणजे अनन्या हेच एक्सप्लेन करते असं समजूयात म्हणजेच हा जो बी आहे बी हा स्टार्टिंग पॉईंट येईल ठीक आहे आता पुढे बघा टू अचीव्ह हर गोल शी इज स्टडिंग डिलिजंटली फॉर द एन्ट्रान्स एक्झाम हे त्याची पेअर होणार नाही ही त्याची पेअर होणार नाही क्लिअर आता इथं बघा इट इज देअर फॉर नॅचरल फॉर हर टू ॲस्पायर टू बी अ डॉक्टर ही देखील इथे प्लियर काय होणार नाही पेअर होणार नाही आता आपल्याला परत मागे जावं लागेल याची पेअर कोणाशी जुडते एक नंबरशी जुडते का बघूया आपण बीचं वाक्य परत वाचूयात अनन्या इज कन्सर्न अबाउट द हेल्थ फॅसिलिटीज अवेलेबल टू द मासेस इन अवर कंट्री हे बी एक नंबर आलं ए त्याला जुळत <coughs> आहे का दिस इज सो बिकॉज म्हणजे हे तिला कसं माहीत पडलं दिस इज कारण की बोथ हर पॅरेंट्स आर डॉक्टर्स हू ऑफर फ्री सर्विसेस टू द पुअर म्हणजे बीचं ए सोबत पेअर येईल बी ए असलेलं आहे B, A, D, का बी ए बी ए एकच ठिकाणी आहे मग आपलं उत्तर आलं हे बी ए डी सी मग त्याच्यानंतर काय आहे डी इट इज देअर फॉर नॅचरल फॉर हर टू ॲस्पायर टू बी अ डॉक्टर म्हणजे त्याच्यानंतर काय ना डी एन आर हे आलं आहे मग ती काय करत होती मग म्हणजे डॉक्टर बनण्याची तिची इच्छा होती मग पुढे काय आहे टू अचीव्ह हर गोल तिचं ध्येय साध्य करण्यासाठी शी इज स्टडिंग डिलिजंटली ती खूप मेहनतीने अभ्यास करत होती फॉर द एन्ट्रान्स एक्झाम म्हणजे जी मेडिकलची जी एक्झाम असते त्यासाठी ती खूप मेहनतीने अभ्यास करत होती व विद्यार्थी मित्रांनो पहिली आपल्याला पेयर मिळाली म्हणजेच आपल्याला उत्तर मिळालं म्हणून प्रश्न क्रमांक पाचचं उत्तर आलं तीन नेक्स्ट प्रश्न क्रमांक सहा बघा प्रश्न क्रमांक सहा बघा सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ल्ड सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ल्ड सिनोनिम आपल्याला बघायचं आहे शब्द काय दिलाय आपल्याला एन्हान्स एनहास इनहान्स अर्थ काय होतो इन्क्रीज किंवा मॅग्निफाय प्रोग्रेस डेव्हलप असा त्याचा अर्थ होतो एन्हान्स म्हणजे प्रगती करणे असे होतो वेन यू ट्राय टू स्पीक इंग्लिश इट इज इट इज एन्हान्समेंट इन युअर स्पीकिंग असं आपण म्हणत असतो म्हणजे तुझ्या तुमच्या बोलण्यात प्रगती होत असते एन्हान्स म्हणजे काय प्रगती करणे त्याला आपण काय म्हणतो प्रोग्रेस इनक्रीज इंटेन्सिफाय किंवा मॅग्निफाय टू ग्रो असा त्याचा अर्थ होतो एन्हान्सचा अर्थ काय होतो मग येथे Progress, प्रोग्रेस प्रगती करणे प्रोग्रेस किंवा आपण त्याला आणखी म्हण काय म्हणू शकतो मॅग्निफाय मॅग्निफाय म्हणजे वाढवणे म्हणजे काय तुमचं जे स्किल आहे किंवा जे तुमच्याकडे आहे ते वाढवणं तर आपण मॅग्निफाय असं देखील म्हणत असतो मित्रांनो म्हणजेच काय थोडक्यात इथं मराठीत आपण त्याला काय म्हणू प्रगती करणे असं म्हणू शकतो किंवा एखादी गोष्ट सुधारणे असे त्याला आपण म्हणतो किंवा त्याला आपण असे म्हणत एखादी गोष्ट चांगली दिसेल असे करणे वाढविणे प्रगती करणे उजळणे या अर्थाने देखील एनहान्स हा शब्द वापरला जातो ठीक आहे आता इथं आपल्याला काय सांगितलं आहे याचा समानार्थी कोणता आहे ते आपल्याला बघायचं आता याच्यात बघा याचा समानार्थी आता एनरिच आता हा <laughs> बघा इथे ऑप्शन कसे दिलेले आहेत बघा इथे दिला एनरिच एनरिच म्हणजे काय एनरिचचा अर्थ होतो डेव्हलप एनहान्स इम्प्रूव बूस्ट याचा अर्थ काय होतो डेव्हलप एन्हान्स इम्प्रूव बूस्ट आता कुठे कुठे तुम्हाला एनहान्स शब्द इनहान्स शब्द असा देखील सापडेल बरं का आयने देखील सुरू झालेला आहे ठीक आहे तर असे बघा म्हणजे इथं लक्ष द्या व्यवस्थित एनहास इनहास म्हणजेच काय हां इथे चार ऑप्शन आहेत ठीक आहे आता याच्यामध्ये म्हणजे जवळजवळ तुम्हाला ते सगळे ऑप्शन्स कसे दिसतील ते सगळे तुम्हाला सारखे दिसतील इ झालं पुढे <coughs> आता इनहान्स म्हणजेच काय एनरिच म्हणजेच काय एनहास किंवा एनहान्स या पद्धतीने देखील लिहितो आपण म्हणजे आपण त्याला परत म्हणतो इम्प्रूव्ह किंवा त्याला आपण म्हणू शकतो बूस्ट असं देखील म्हणू शकतो म्हणजे समृद्ध करणे सुधारणे असं त्याचा अर्थ आहे एनडीओर मी स्वॉट एन अर्थ काय होतो एनडीओरचा अर्थ होतो म्हणजे त्याला आपण एंड्युअर आपल्या भाषेत म्हणतो तग धरणे टिकून राहणे असं आपण म्हणतो रिमेन किंवा स्टे होल्ड सस्टेन आपण याला काय म्हणूया रिमेन होल्ड किंवा याला आपण सस्टेन असं देखील म्हणू शकतो म्हणजे मराठीत त्याला आपण म्हणतो तग धरून राहणे टिकून राहणे धरून राहणे असा त्याचा अर्थ आहे किंवा टिकणे असा त्याचा अर्थ आहे आता पुढचा शब्द बघा पुढचा शब्द दिला आपला कोणता दिला आहे पुढचा शब्द पुढचा शब्द आपला दिला आहे एन्टाईस एन्टाईस मीन्स काय एन्टाईसचा अर्थही असा होतो एखाद्याला प्रलोभन देऊन एखाद्याला प्रलोभन देऊन भुरळ पाडणे मोहात पाडणे भुलविणे त्याला आपण आपल्या भाषेत काय म्हणतो ॲट्रॅक्ट म्हणतो किंवा आणखी त्याला आपण म्हणतो टेम्प्ट म्हणतो टेम्प्ट म्हणतो बरोबर आहे का नाही असं देखील म्हणतो म्हणजे भुलावणे मोहात पाडणे असं देखील त्याला आपण म्हणत असतो टेम्प्ट ठीक आहे पुढे एनकरेज एनकरेज म्हणजे काय एनकरेजचा अर्थ होतो त्याला आपण काय म्हणतो इनकरेजचा अर्थ होतो एखाद्याला धीर देणे टू एखाद्याला आपण काय म्हणतो धीर देणे किंवा त्याला हिंमत येईल असं त्याला प्रोत्साहन देणे त्याला आपण सपोर्ट असं देखील म्हणत असतो सपोर्ट म्हणत असतो किंवा त्याला आपण हेल्प करणे ठीक असं देखील म्हणत असतो ठीक आहे मग लक्षात घ्या आता येथे जर आपण बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो इथे एनहास प्रोग्रेस मॅग्निफाय त्याचं उत्तर काय दिलं आहे इथे त्याचं उत्तर काय दिलं आहे त्याचं उत्तर दिलं आहे बघा लक्षात घ्या आता एनरिच म्हणजे समृद्ध करणे वगैरे असा होतं एन्ड्युअर म्हणजे असं होतं एन म्हणजे काय अट्रॅक्ट वगैरे करणे असा होतो इनकरेज म्हणजे काय हे होतं आता इथे लक्ष द्या इथं काय सांगितलं आपल्याला सिनोनिम सांगितलं आहे ठीक आहे मग सिनॉनिम याचं उत्तर येईल एक याचं उत्तर येईल एक लक्षात घ्या कारण फरकात तुम्हाला असं वाटेल काही ठिकाणी अँटाईस आणि एनरिच म्हणजे एखाद्याला मोहात पाडून प्रलोभनात पाडून त्याच्याकडून प्रगती करून घेणे किंवा काही हवं ते काम करून घेणे असा देखील अर्थ होतो ठीक आहे पण जास्त जवळचा जर बघितला तर एनरिच येईल याचं उत्तर म्हणून प्रश्न क्रमांक सहाचं उत्तर आलं एक आता बघा पुढचं बघा select the most appropriate option to fill in the blank he turned a deaf ear dash dash the advice of his teacher आता इथे बघा काय दिलय he turned a deaf ear dash dash the advice of his teacher आता अशी एक फ्रेज आहे turn a deaf ear to अशी एक फ्रेज आहे म्हणजे काय एखाद्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणे एखाद्याच्या कृतीकडे दुर्लक्ष करणे या अर्थाने टर्न डिफ इयर टू अशी फ्रेज वापरली जाते म्हणजे टू इग्नोर समवन व्हेन दे कंप्लेंट ऑर आस्क फॉर समथिंग काय टू इग्नोर समवन व्हेन दे कंप्लेंट ऑर आस्क फॉर समथिंग म्हणजे आपण असं म्हणू शकतो टू इग्नोर इग्नोर समवन समवन म्हणजे कशासाठी एखाद्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणे एखाद्याच्या कृतीकडे दुर्लक्ष करणे म्हणजे इथे याच्यासोबत प्रिपोजिशन कोणता येणार आहे याच्यासोबत प्रेपोजिशन येणार आहे टू लक्षात घ्या लक्षात आलं क्लिअर मग प्रश्न क्रमांक सातचं सा उत्तर काय आलं मित्रांनो याचं उत्तर आलं तीन क्लिअर चला आता पॅराग्राफ दिलं आहे तुम्हाला आता पॅराग्राफ मी हा व्यवस्थित वाचायचा आहे त्याची उत्तरं मी तुम्हाला करून देतो बघा हे आठ नंबरचा पॅराग्राफ मी तो वाचला आहे सगळं त्याची तर वाय वॉज हिटलर अनॉईड ॲट जेजस ओन्स विक्ट्री तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे दोन काय कारण होतं हिटलर हॅड फेल टू एस्टॅब्लिश आर्यन सुपरमॅसी म्हणजे त्याला आयरन राज्य प्रस्थापित करायचं होतं आणि तो त्याच फेल झाला म्हणून तो तिथे क्रोधित झाला संताप आला त्याला असा त्याचा अर्थ आहे ठीक आहे पुढे नऊ काय म्हणतो बघा नवा प्रश्न वाय वेअर द नाईन्टीन थर्टी सिक्स थर्टी सिक्स ऑलिम्पिक गेम्स स्पेशल फॉर ओवेन्स आता का स्पेशल आहे कारण त्यांनी चार गोल्ड मेडल त्यावेळेस जिंकले होती मग ही ओन फोर गोल्ड मेडल्स हे त्याचं उत्तर होईल आणि धावं बघा द वर्ड रेब्युटल मीन्स रेब्युटल मीन्सचा अर्थ होतो रेफ्युटेशन ठीक आहे आता लक्षात घ्या हे पॅराग्राफ आहे पॅराग्राफमध्ये ॲज इट इज आपण ते लक्षात घ्या क्लिअर मग प्रश्न क्रमांक दहाचं उत्तर काय मित्रांनो दोन आलं आता यामध्ये दिले बघा कशावर ते प्रश्न विचारले होते एडीएम आणि फ्रेजवर दोन विचारले आहेत सिनॉनिमवर एक विचारला आहे पॅराजंबलवर एक विचारला आहे अँटोनिमवर एक विचारला आहे टेन्सवर एक विचारला आहे ॲडजेक्टिव्हवर एक विचारला आहे आणि कॉम्प्रिएन्शनवर कॉम्प्रिन्शनवर तीन विचारले टोटल याच्यामध्ये होते दहा क्वेश्चन्स लक्षात घ्या आता याच्यात ज्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत आपल्या पुस्तकात दिलेले हो। ते आपण सॉल्व्ह करत आहोत विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या की पुस्तकात काही प्रश्नांची उत्तरं जर अशी खालीवर झालेली असतील किंवा टाकताना कधी कधी गडबड होत असते खालीवर झालेला असेल मी तुम्हाला येथे सॉल्व्ह करून देत आहे व्यवस्थित त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हे लेक्चर तुम्हाला कळलं असेल अशी अपेक्षा करतो आणि हे लेक्चर संपवतो धन्यवाद